शरद पवार गट लवकरच काँग्रेसमध्ये विलीन होईल. लोकसभेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आपल्या तुतारीला काँग्रेसच्या हातात देईल. सुप्रिया सुळे, जयंत पाटील, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड हे सगळे राष्ट्रवादीचे स्टार नेते काँग्रेसकडून निवडणूक लढवताना दिसतील. होय, आम्ही जे बोलतोय त्या हवेतल्या गप्पा नाहीयेत, तर याला बेस आहे शरद पवार यांनी नुकतंच केलेलं हे वक्तव्य. येत्या काळात प्रादेशिक पक्ष हे काँग्रेसच्या जवळ जातील किंवा काँग्रेसमध्ये विलीन होतील, असं स्टेटमेंट शरद पवारांनी एका मुलाखतीदरम्यान करून नव्या वादाला तोंड फोडलं. जेव्हा शरद पवारांचा पक्ष यात सामील असेल का असा प्रतिप्रश्न जेव्हा पत्रकारांनी विचारला, तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी वेगळे नाहीये, आमच्यात फारसं वैचारिक अंतरही नाही, अशी कल्पनाही त्यांनी यावेळी दिली. याआधी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी चेनी थल्ला आणि महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांसोबत शरद पवार यांनी याच विषयावर बैठकही बोलवली होती, पण लोकसभेच्या निवडणुका लागल्याने हा मुद्दा मागे पडला. मात्र आता पुन्हा एकदा शरद पवार काँग्रेससोबत जाण्याच्या चर्चांनी वेग धरलाय. सध्याच्या राजकारणावर एक वार नजर टाकली तर शरद पवार काँग्रेससोबत जातील हे अगदी ठळकपणे दिसून येतं. लोकसभेच्या निकालानंतर कदाचित या विलीनीकरणाच्या प्रोसेसला सुरुवात देखील होईल. पण शरद पवार त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये कसा आणि केव्हा विलीन करतील, आपलं स्वतंत्र अस्तित्व विसरून पुन्हा एकदा काँग्रेससोबत जाण्यासाठी पवार आग्रही का आहेत, त्यांच्याच पक्षातील नेत्यांना पवारांचा हा निर्णय पटू शकेल का, याचा सविस्तर रिपोर्ट आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत. हॅलो, मी ओंकार, हॅलो महाराष्ट्रमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण, जर तुम्ही अजूनही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडल्यानंतर वर्षभरापूर्वी अशीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाबाबत चर्चा माध्यमांमध्ये रंगली होती. राष्ट्रवादीतील एका गटाचं असं म्हणणं होतं की आपण आता काँग्रेसमध्ये विलीन होऊन काँग्रेस म्हणून निवडणुकांना सामोरे जाऊयात. त्यावेळी काँग्रेसमधून देखील महाराष्ट्राचे प्रभारी चेन्नी थल्ला यांनी शरद पवार यांच्या समोर हाच प्रस्ताव ठेवल्याची माहिती समोर आली होती. आता यालाच दस्तुरखुद्द शरद पवारांनी दुजोरा देत येत्या काळात शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये दिसेल हे अंदुकसं क्लिअर करून टाकलंय. लोकसभेनंतरच याची प्रोसेसही सुरू होऊ शकते. शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार याला पहिलं ठळक कारण दिलं जातंय, ते म्हणजे प्रादेशिक पक्षांची बिकट अवस्था. भाजप सत्तेत आल्यापासून प्रादेशिक पक्षांचं स्वतंत्र अस्तित्व संपुष्टात येऊ लागले. प्रादेशिक पक्षांच्या मागं ईडी आणि सीबीआय लावून पक्ष मुळापासून पोखरला जातोय. पक्षातील नाराज गट ठेरून त्यांना आपल्यासोबत घेतलं जात आहे. शिंदे गट आणि अजित पवार गट हे याचंच उदाहरण म्हणून देता येईल. त्यात अनेक प्रादेशिक पक्षांमध्ये स्थित्यंतरांचा काळ सुरू आहे. अनेक नेते आपल्या पुढील पिढीकडे पक्षाची सूत्रं सोपवू पाहत आहेत, पण या सगळ्यात आपले स्वतंत्र अस्तित्व टिकून राजकारण करणं अशक्य झालंय. त्यात प्रादेशिक पक्षांची असणारी विश्वासार्हताही दिवसागणित कमी होत चालले. शरद पवार सध्या काँग्रेस इंडिया आघाडीसोबत असले तरी ते कधी भाजप आणि एनडीएसोबत जातील हे सांगता येत नाहीये, असा दावा सगळेजण सर्रासपणे करत असतात. त्यामुळे शरद पवार यांचा स्टँड क्लिअर जरी असला तरी त्यांच्या भूमिकेवर प्रादेशिक पक्ष असल्याने शंका घेतली जाणार. त्यापेक्षा एकदा का काँग्रेसमध्ये विलीन झालं तर भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची शंकाच येत नाहीये आणि आपण भाजप विरोधक आहोत हेच नरेटिव्ह आणखीनच आक्रमकपणे मांडता येतं. शरद पवारांसाठी अशा वेळेस काँग्रेसचा मार्ग कधीही सोयीचा आहे. यातली दुसरी गोष्ट लक्षात घ्यावी लागते, ती म्हणजे सुप्रिया सुळे यांचं राजकारण उभं करण्याची. शरद पवार अनेक दिवसांपासून आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा विचार करत होते. शरद पवार यांनी आपल्या मुलीला महाराष्ट्रात काँग्रेसचे नेतृत्व सोपवण्याची विनंती केली होती, ती काँग्रेसने फेटाळून लावली, असा दावा संजय निरुपम यांनी सगळ्या प्रकरणावर केलाय. निरुपम यांच्या दाव्यात अनेक फॅक्ट्स आहेत. अजितदादा आणि अनेक अनुभवी नेते गेल्याने राष्ट्रवादी सध्या अनुभवी नेत्यांची कमतरता आहे. सुप्रिया सुळे खासदार म्हणून उत्तम कामगिरी बजावत असल्या तरी पक्ष नेतृत्व करण्याइतपत अनुभव त्यांच्या पदरी नाहीये. त्यात येत्या काळात शरद पवार गटातही दोन गट पडले तर सुप्रिया सुळेंच्या राजकारणाला पुन्हा उभारी घेता येणार नाहीये. यापेक्षा महाराष्ट्र काँग्रेसकडे पाहिलं तर सध्या तिथं नेतृत्वाची पोकळे. विजय वडेट्टीवार, नाना पटोले हे महाराष्ट्रातील नेते असले तरी विदर्भाचा काही भाग वगळता उर्वरित महाराष्ट्रात त्यांचा प्रभाव नाहीये. अशा वेळेस काँग्रेसमध्ये जाऊन सुप्रिया सुळे यांना पुढे करून नेतृत्वाची ही पोकळी भरून काढली तर त्यांचं राजकारण सेफ झोनमध्ये जाऊ शकतं. काँग्रेस नेतृत्वाकडून मिळणारं आर्थिक पाठबळ आणि राजकीय स्थैर्य या दोन्ही गोष्टी सुळेंना पार पाडता येतील. दिल्लीच्या राजकारणात ऍक्टिव्ह राहायचं असेल तर प्रादेशिक पक्षाचं लिमिटेड राजकारणाचं झापड बाजूला सारून मोठा विचार करावा लागेल. यासाठी काँग्रेससारखा दुसरा कोणताच पर्याय शरद पवारांसमोर नाहीये, ही गोष्ट पवारांनाही पक्की ठाऊक आहे. त्यामुळे आपण राजकीय वजन वापरून आपल्या कन्येला काँग्रेसमध्ये एंट्री मिळवून द्यायची आणि भविष्यात मुख्यमंत्री पदासाठी तयार करायचं असा प्लॅन शरद पवारांचा असू शकतो. त्यामुळे तुतारीपेक्षा पंजाचं राजकारण शरद पवारांना जास्त शाश्वत वाटतंय. आता येतो तिसरा भाग, तो म्हणजे विचारसरणीचा. मला काँग्रेस आणि आमच्यात काहीच फरक दिसत नाहीये. वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी नेहरू या विचारसरणीचे आहोत. देश का मूड मोदी के खिलाफ हो रहा है आणि आम्ही गांधी आणि नेहरूंच्या विचारांचं अनुसरण करून सकारात्मक दिशेने वाटचाल करत आहोत. शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यात एक गोष्ट अगदी स्पष्टपणे दिसते, ती म्हणजे शरद पवार आणि काँग्रेस कधीच वेगळे नव्हते. राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षाची विचारसरणी ही एकच आहे असं वारंवार ते बिंबवू पाहत आहेत. मुळात शरद पवारांच्या राजकारणाची सुरुवात काँग्रेसपासूनच झाली होती.
काँग्रेसमध्ये असतानाच त्यांनी मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली आहे. शरद पवार गटासोबत असणारे जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, रोहित पवार यांसारखे नेतेही फुले, शाहू आंबेडकर आणि यशवंतरावांचा वारसा आम्ही पुढे घेऊन जात आहोत असं अभिमानाने सांगत असतात. थोडक्यात काय, सत्ताधारी भाजपच्या हुकुमशाही राजवटीच्या विरोधात टाकलेलं क्रांतिकारी पाऊल म्हणून शरद पवारांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला तर पक्षातील नेत्यांचाही त्याला विरोध असणार नाहीये. इतकंच काय तर या गोष्टींमुळे शरद पवारांच्या आणि त्यांच्या पक्षातील नेत्यांच्या वैचारिक भूमिकेला डॅमेज बसणार नाहीये. त्यामुळे काँग्रेसमध्ये जाण्यासाठी शरद पवार सध्या जास्त आग्रही असल्याचं पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहून शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार का यावर स्पष्टपणे बोलता येईल असं बोलून पृथ्वीराज चव्हाण यांनीही या सगळ्या हवेतला चर्चा नसून याला स्ट्रॉंग बेस असल्याचं जणू कन्फर्मच केलंय. त्यामुळे 4 जूनचा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या राजकीय समीकरणांची जुळाजुळ पाहायला मिळेल यात शंका नाहीये. बाकी शरद पवार गट काँग्रेस पक्षात सामील झाल्यास तुम्हाला आवडेल का? महाराष्ट्राच्या राजकारणात याचे कसे पडसाद उमटतील? तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.